जय शिवराय। मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षे सहर्षात स्वागत करताय। तर मित्र हो, मी आहेत ना आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवत असतोय, डेली ब्लॉग बनवत असतोय, रेसिपी ब्लॉग बनवत होतोय किंवा अजून नवीन नवीन तुमका प्लेसेस वगैरे दाखवत असतोय। तर याचबरोबर आहेत ना या डेली ब्लॉगमध्ये सुद्धा आहेत ना तुमका काहीतरी या व्यतिरिक्त म्हणजे या कंटेंट ब्लॉग किंवा डेली ब्लॉग व्यतिरिक्त आहेत ना आपले विचार पण शेअर करणे खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे कसा नुसता प्लेसेस किंवा इतर गोष्टी दाखवण्याबरोबर आहेत ना चांगले विचार पण तुमच्यापर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचं असतात। त्याच दृष्टिकोनातून मी आज एक तुमका महत्त्वाची गोष्ट सांगताय। बघा, तुमच्या आयुष्यात आहेत ना कितीसुद्धा तणाव असू दे किंवा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत ना वेगवेगळी टेन्शन्स तणाव काय ना काय येतच असतात, कोणाची लाईफ ही परफेक्ट नसतात। तर अशावेळी जेव्हा तुमच्या जीवनात अशा गोष्टी घडत असतील ना घडामोडी घडत असतील तर त्यावेळी आहेत ना ज्या गोष्टी तुमका आवडतात आवडतात म्हणजे जर तुमका समजा कॅरम खेळूक आवडत असत किंवा तुमका त्याचप्रमाणे लिखाण करूक आवडत असत, वाचन करूक आवडत असत, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर या ठिकाणी दुःख असत किंवा काय असत तर त्यावेळी आहेत ना थोडा वेळ आहेत ना तुमच्या आवडीच्या गोष्टी करू पण आहेत ना तुम्ही दिले पाहिजेत, जेणेकरून आहेत ना थोडंसं काहीतरी आयुष्यात ज्या घडामोडी घडत असतात ना तर त्याच्यातनं थोडा तरी तुमका आहेत ना रिलॅक्स मिळत, लढण्यासाठी ना ताकद मिळत, तुमचं मूड फ्रेश राहत। आणि त्याच दृष्टिकोनात मी आजची ही व्हिडिओ बनवतो आहे। खरं तर माझं मूड नव्हतं पण म्हटलं आपल्याला आवडता तर ही गोष्ट आज बनवू पाहिजे, तर म्हणून मी आता एक 4 ते 5 दिवसां ही व्हिडिओ बनवतो आहे। चला तर आता मी जात आहे मित्र हो भाजी आणूक जात आहे, आईन पाठवल्या नाही बघा भाजी आणूक। तर आता बघूया आपल्याकडे आहेत ना दीदी पण आला आहे, आजी पण आली आहे। तर आज आहेत ना कोळंबी, म्हणजे भाऊजींनी कोळंबी पाठवून दिलेली होती तर आज कोळंबीची रेसिपी आपल्याला बघूक मिळणार आहे। आणि आता मी जात आहे भाजी आणूक, टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर आणूक सांगितलं नाही, परत माका फोन लावून विचारूक लागत की आई नेमका काय आणूक पाठवलं आहे। सो चला आता आपण पहिली भाजी आणूया आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी बघूया। कोथिंबीर मिरची आणि टोमॅटो, हां आणि हे आपलं कोथिंबीर मिरची टोमॅटो, ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे। आणि आला नको आहे ना, हां ओके ओके। भेंडे 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 आहेत, हां ठीक आहे। वहिनी वहिनी कोथिंबीर कोथिंबीर नाही आहे, कोथिंबीर जेव्हा टोमॅटो कोथिंबीर देवा अर्धी तुडी देवा आहे, टोमॅटो देवा 1/2 किलो आणि त्याच्यानंतर भेंडे भेंडे कसे आहेत, हां 1/2 किलो देवा आणि मिरची देवा 10 रुपयाची। सो फायनली मित्र हो मी आता पोचलोय परत आपल्या वाडीत आणि ही आमची गल्ली आणि हे माझं मूळ घर। आणि मी काय मागाशी तुमका सांगितलंय त्या लक्षात आहे ना, या बघा परत एकदा सांगताय, ज्यावेळी एखादी दुःखद गोष्ट तुमच्या आयुष्यात घडताना तर त्यावेळी ठीक आहे म्हणजे थोडे दिवस ती गोष्ट घडण्यासाठी जातात म्हणजे ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा टेन्शन राहतं त्या गोष्टीचं, तेवढं जास्तीत जास्त होत ना तेवढं जास्तीत जास्त लवकर त्या गोष्टींना बाहेर पडा, जेणेकरून कसं असतं नाहीतर तुम्ही तीच गोष्ट म्हणजे डोक्यात घालून बसला ना तर त्यामध्ये तुम्ही डिप्रेशनमध्ये पण जाण्याची शक्यता असतात। बरोबर आहेत ना, आपल्या आवडीच्या गोष्टी पण थोडेफार करत राहतं नाहीतर जेणेकरून आपल्याक रिलॅक्स वाटत राहतं, नाहीतर डिप्रेशनमध्ये गेला ना तर ती खूप वाईट गोष्ट आहे। सो आपल्यासाठी आपल्या सर्व फॅमिलीसाठी। सो आता मी पोचलाय इकडे माझ्या घरी आणि आई ही घे भाजी आणि इथे आलेली आहे माझी आजी। आजू इकडे बघ, हाय कशी आहेस, बरी आहेस ना, हा। सो चला आणि हे बघा या ठिकाणी आहेत ना आपली ही जास्वंदीचा फुल, ह्या फुल आहेत ना माझा जाम आवडता म्हणजे एकदम बारीक असा आणि ह्याचा कलर पण खूप छान आहे। आणि अजून एक ही बघा दीदी नाहीत ना, दीदी पण आलेली आहे तर दीदी नाहीत ना इकडे कलामसुद्धा बांधलेला आहे, बघू आता किती दिवसात धरतंय काय ता। आता आपण आलो आहे पडवीत आणि इकडे आहे दीदी। सो हे बघा आता चुलीवरची आपण बघणार आहोत कोळंबी, काय बघणार आहोत कोळंबी मसाला, कोळंबी मसाला ओके। तर त्याच्यासाठी इकडे पहिली चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि चुलीत आतमध्ये टाकलेला आहे सोडा आणि पाती आणि लाकडा, अशा प्रकारे चूल पेटवलेली आहे। आणि साहित्य काय काय आहे दीदी, दोन कांदे चिरलेले, हा टोमॅटो एक टोमॅटो, लसूण कोथिंबीर आणि तेल, हा तेल आलं लसूण पेस्ट आहे, हे आलं लसूण पेस्ट घराशी बनवलेली आहे ना, आलं लसूण पेस्ट आणि हे आपले मसाले नेहमीचे ओके, हे घरगुती आपले मसाले, हो मसालो काश्मीरी काश्मीरी मसालो खाय आणलेलो
आई खाय ना काश्मीरी मसालो दुकानात ना आपल्याकडे असते तो कोल्हापूरची मिरची असते ना जास्त करून बिडगी मिरची आपल्याकडे खायची बिडगी मिरची जास्त तिखट नसतं फक्त कलर येण्यासाठी लाल बिडगी मिरची फक्त कलर येण्यासाठी लाल मग ही तिखट असते ही काश्मीरी मिरची जास्त तिखट नाही ओके फक्त कलर येतं काय ते ना लाल लाल आणि बिडगी मसाले बिडगी मिरची तिखट असतं ओके पण कलर नसतं तेवढं अच्छा एवढे सोडे काढलेले आहेत थोडीशी रात्री सार करणार आहेत आणि आता दीदी याचा मसालो करणार आहे दुपारच्या जेवणासाठी ओके तर आता आहेत ना दीदी काय थोडस तेल सो आता दीदी थोडस तेल ओतून घेतलेलं आहे हे किती पाके होते लसणीचे चार होते चार ओके लसूण लाल झाली की बाकीचे ह्या साईडला टाकायचं कांदा टाकून घ्यायचं सर्व लाय कांदा टाकायचं बघ कांदा जरा नरम झाल्यावर टोमॅटो टाकायचं ओके आणि मित्र बघा कांदो आहेत ना आता लाल झालेलो आहे लालसर आणि नरम पण झालो आहे तर त्याच्यानंतर आता त्याच्यात टोमॅटो टाकलेलो आहे टोमॅटो एक घेतलेलो ना कांदे दोन आणि टोमॅटो एक ओके कांदे दोन आणि टोमॅटो एक पाती आहेत ना आपली सपोर्ट सिस्टीम आहे आग पेटवताना आणि त्यानंतर झाला ना ओके तर आता सर्व मिश्रण झालेलं आहे झालाय ओके त्याच्यात काय आपलं रेग्युलर मसालो एक चमचा ओके दीड चमचा अंदाजानुसार आपल्याला किती हवे तेवढं आणि काश्मीरी मसालो कसलो तिकड तिकड ना लाल लाल आहे थोडीशी हळद किती टाकायची हळद थोडीशी टाकली अर्धा चमचा ओके अर्धा चमचा हळद थोडस सो आता थोडंसं त्याच्यात पाणी उठून घेतलेलं आहे याच्यात वाफेवरची पण बनवू शकतो ना आपण झाकण ठेवायचं वर आता आपण वाफेवरची नाही ना बनवत आहोत ओके मग आपल्या आतमध्ये पाणी नाही होतो लागत त्यावेळी थोडस नाही कोलमी टाकलं पाणी सुटणार ना हा 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 आता ह्याच्यात थोडस आलं लसूण पेस्ट टाकू ओके मित्र थोडीशी आता आलं लसूण पेस्ट ही घराशी बनवलेली आलं लसूण पेस्ट तर जवळजवळ अर्धा ते एक चमचा आहे ती आता बघा ग्रेव्ही मस्त झालेली आहे ग्रेव्हीवर आहे तो सगळं गेम आहे झाला अरे लवकर आणि आता त्याच्यात मित्र हो ही कोळंबी टाकलेली आहे बघा आणि काय मीठ टाकायचं चवीनुसार साधारण एक चमच्यापेक्षा कमी आहे वरना थोडस गरम मसाला टाकलेला आहे ती ही पण टाक बडीशेप बडीशेप मग काय जा ते नाही जिरा बिरा नाही जिरा आहे जिरा आणि बडीशेप मधला फरक कधी कधी कळत नाही खूप कन्फ्युज होता तो आता मस्त पैकी आपलं दुपारचं जेवण इकडे कोळंबी मसाला नेमका बघून आहेत ना असं वाटतं की शेणखिडी असतात ती मोठी मोठी एवढी एवढी अशी ओके एक साधारण किती मिनिटं लागतील दीदी पाच दहा मिनिटात होईल सो फायनली मित्र हो आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे ओके आता जरा मस्त पैकी वास पण येतो कोथिंबीर टाकल्यानंतर ढवळायचं असं हा थोडीशी वरून अच्छा वास पण मस्त येत आहे ऍक्च्युली वास येत आहे तर मित्र हो काय आहेत ना मी बहुतेक वेळा वास येत आहे बोलताय तर मी आमची जी बोलीभाषा असतात त्याच भाषेत बोलत असतो आणि त्याच्यात मी वास बोलून जाते पटकन तर प्रत्येक गोष्टी सुगंध दुर्गंध असं बोलत नाही राहू शकत म्हणजे कॉमन कोणीही माणूस तर तेवढा थोडासा समजून घ्यावा आणि आता आपली इकडे आहेत ना कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पण थोडं आता त्याच्यावर झाकण मारून ठेवलेलं आहे दीदीन झालं ना आता आपल्या रेडी ऑलमोस्ट आणि फायनली मित्र हो आपलं कोळंबी मसालो तयार झालेलो हाय बघूया आता एक दोन तीन वा झालेलं रेडी झालेलं एक नंबर उतरून घे कागद ठेवते मी तुझं नाही चला 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 आतमध्ये घेऊन जाऊया आतमध्ये घेऊन जाऊया आतमध्ये घेऊन जाऊया
कागद नाही ठेवले, कागद नाही ठेवले, कागद काय आहे? सो आपण पेपर ठेवलेलो आहे मी इकडे. पेपर यासाठी ठेवतात मित्र हो, कारण आहेत ना खाली एका घस घस लागलेली असता, त्याच्यामुळे ओटो काळू पडत. सो म्हणून इकडे आपण खिडक्या उघडू पाहिजे, खिडक्या उघडू पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपण खाली पेपर ठेवलेला आहे. ही आहे कोळंबी आणि मी टेस्ट करत आहे. अप्रतिम, एक नंबर झाले आहे. मसालो आहेत ना खरंच खूप टेस्टी झालेलं आहे दिदी, छान झाले आहे. थँक्यू दिदी आला म्हणून आज मला मस्त कोळंबी मसालो खाऊक भेटलेला आहे. आणि मित्र हो, ही छोटीशी व्हिडिओ तुमका कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओक लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.